नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये विविध कंटेंट पाहतोय, जेणेकरून स्टॉक मार्केट असो या पूर्णपणे फायनान्शियल फील्ड असो, काही ना काही नवीन नवीन गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओजमधून शिकतोय, जेणेकरून एक फायनान्शियल स्ट्रॉंग आपण व्हायचा प्रयत्न करतोय. आता मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला काही भन्नाट विषय घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी तुम्ही जर सर्वप्रथम आपल्या चॅनलला भेट देत आहे तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, कारण येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत तरच तात्काळ मिळतील. आणि विषय राहतो लाईक्सचा, तर तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्हीच करणार आहात. ओके, आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर डिजिटल रुपया किंवा डिजिटल करन्सी. सध्या आपण जिकडे तिकडे जातोय तिकडे एकच चर्चा आहे की डिजिटल करन्सी येते आहे, डिजिटल रुपया येणार आहे, परंतु लोकांचं खूप संभ्रम अवस्था आहे. ओके, आता आम्ही याच्यावरच मग एक व्हिडिओ बनवायचा प्लॅन केला, जेणेकरून खूप लोकांच्या रिक्वेस्ट आल्या की ॲक्च्युली समजलं नाही लोकांना रुपयामध्ये आणि येणाऱ्या करन्सीमध्ये फरक काय आहे. ओके, तर आता इन डिटेलमध्ये आपण बघूया. मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ही जी डिजिटल करन्सी आहे किंवा त्याला डिजिटल रुपया असं बोललं जाते, याला CBDC असं तुम्ही ऐकलं असेल. याचा अर्थ होतो सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, बरोबर. CBDCचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ही दोन प्रकारांमध्ये असणार आहे. एक असेल CBDCR मीन्स रिटेल. CBDCR म्हणजे काय, तर तो रिटेलरसाठी असेल. आणि CBDC-W तो असेल होलसेलसाठी, म्हणजे बिझनेससाठी. दोन प्रकारचे लोक असतील, एक असेल रिटेल सेक्टर जे तुम्ही तुमच्या माझ्यासारखी लोक, एक असेल होलसेल सेक्टर म्हणजे जिथे कंपनीज वगैरे असे आहेत यांच्यासाठी बनवलेले. म्हणजे हे दोघे पण वेगळ्या प्रकारामध्ये असतील, दोघांचंही स्वरूप वेगळं राहणार ह्या करन्सीचं. हे झाली पहिली गोष्ट. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो ना, अरे माझ्या बँक अकाउंटमध्ये पण पैसे आहेत, मग ते डिजिटल नाही का झाले, बरोबर ना. तर याचं पण उत्तर देणार आहे की आपल्या बँक अकाउंटमधले पैसे आणि ॲक्च्युली हा डिजिटल रुपया याच्यामध्ये काय फरक आहे. ओके, तत्पूर्वी पुढे जाऊ. आता लक्षात ठेवा, ते तुम्हाला इन डिटेलमध्ये शेवटी येईल सगळं व्हिडिओच्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. मित्रांनो, 1 नोव्हेंबरपासून असंही CBDCW जो होलसेल सेक्टरसाठी होता तो सुरू झालेला आहे 1 नोव्हेंबर 2022 पासून. आणि उद्यापासून म्हणजे अर्थात 1 डिसेंबरपासून तो चालू होतोय आपल्या रिटेल सेक्टरसाठी. आता मित्रांनो, 2022 जो अर्थसंकल्प झाला होता त्यावेळी आपल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तिथे सांगितलं होतं की भारत ही लवकरच एक डिजिटल करन्सी घेऊन येतोय, डिजिटल रुपया घेऊन येतोय, कारण आपण बिटकॉईन असेल किंवा जे पण काही क्रिप्टो करन्सीज आहेत त्याच्यावर आपल्या देशाने ऑलरेडी बंदी घातली आहे, किंवा इथे मोठ्या प्रमाणात कुठलीही गोष्ट अलाउड नाही आहे, खूप सारे रेस्ट्रिक्शन्स आहेत, कारण त्या करन्सीवर कोणाचंही कंट्रोल नाही. आणि आपला देश म्हणतोय की आपण दुसऱ्याचं का फॉलो करायचं, आपण आपलं सुरू करायचं. मित्रांनो, ही डिजिटल करन्सी विविध देशांनी ऑलरेडी सुरू केलेली आहे, ठराविक देशांनी. इंडियामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे हा एक पायलट बेसवर आहे, म्हणजे प्रायोगिक तत्वावर असं आपल्या मराठी भाषेत बोलू शकतो. आणि रिटेल सेक्टरमध्ये म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांसाठी जो येतोय हे जगात पहिल्यांदाच होतंय. ओके, ही एक अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी की जी आपल्या रिझर्व्ह बँकेने आपल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. आता मित्रांनो, 1 डिसेंबरपासून याची जी पहिली फेज चालू होती आहे, आता मित्रांनो हा टोटल जो आहे याच्यामध्ये 8 बँका आहेत, तर पहिल्या सेक्टरमध्ये 4 सिटीमध्ये ही चालू होणार आहे डिजिटल रुपया अर्थात आपली डिजिटल करन्सी. उद्यापासून मुंबई असेल, त्याच्यानंतर बेंगलोरू, दिल्ली आणि भुवनेश्वर या 4 शहरांमध्ये हे प्रायोगिक तत्वावर सुरू केलं जाणार आहे याचं यूज. आता याच्यामध्ये ही सगळ्या बँका अलाउड नाही आहेत, याच्यामध्ये काय असेल तर 4 बँका असतील. ओके, पहिली बँक असेल त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बरोबर, येस बँक आणि IDFC First Bank. ह्या 4 बँका याचं पहिल्या फेजमध्ये पाहतील. याच्यानंतर याची दुसरी फेज चालू केली जाणार आहे. ओके, आता ही दुसरी फेज काय असेल तर सध्या पायलट बेसमध्ये करतात, जेणेकरून काही एरर्स आले तर ते सुधारून दुसऱ्या फेजमध्ये दुरुस्त केले जातील. हे दुसरी फेज काय असेल तर याच्यामध्ये दुसरे वेगळे शहर असतील, अहमदाबाद असेल, गंगटोक असेल, गुवाहाटी, हैदराबाद, इंदौर, कोची, लखनऊ, पटना आणि सगळ्यात शिमला ह्या शहरांमध्ये हे दुसऱ्या फेजमध्ये जाईल. याच्यामध्ये थोड्या वेगळ्या बँका असतील, याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा असेल, युनियन बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँक. ह्या 4 बँकांना हे दुसऱ्या फेजमध्ये दिले. आता मित्रांनो, हे झालं मेन गोष्ट. आता याच्यामध्ये थोडं डीपमध्ये जाऊ की ही डिजिटल करन्सी जी आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय असणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा,
आता डिजिटल करन्सी म्हणजे एक वॉलेट असणार आहे. पहिली गोष्ट काय असणार आहे, वॉलेट. जसं पेटीएम किंवा तुम्ही फोन पे वापरला असेल काही दिवसापूर्वी, ओके. पेटीएम मध्ये बघा, आपल्या बँक अकाउंटमधून आपण तिथे पैसे टाकायचो आणि त्या करन्सीने बऱ्याच गोष्टी खरेदी करायचो. किंवा फ्लिपकार्ट असेल, तिथे आपण आपले पैसे टाकायचे, काही टोकन्स टाकायचो, त्याच्यामधून आपल्याला काही कॉइन्स किंवा काही पॉईंट्स मिळतात आणि त्याच्यामधून आपण खरेदी करतो. हे त्याच्याप्रमाणेच एक प्रकार असणार आहे. थोडक्यात समजून घ्या. आता राहतं याच्या पुढची गोष्ट की हे कशा प्रकारे वापरलं जाणार आहे. तर पहिली गोष्ट, हे करन्सी वापरण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बँक अकाउंट लागणार नाहीये, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आता ही जर करन्सी वापरायची आहे तर तुमच्याकडे ऑलरेडी जर कॅश असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या बँक अकाउंटमधले पैसे आहेत, तर तुम्ही ह्या ज्या चार बँक आहेत त्यांना जी अथॉरिटी दिली आहे त्यांच्याकडे एक पैसे देऊ शकता की बाबा मला 10,000 रुपयाचे डिजिटल करन्सी दे. तो आपला रुपया डिजिटल स्वरूपात तुम्हाला दिला जाईल एका तुमच्या वॉलेटमध्ये आणि तिथून जिथे जिथे ह्या यूज केला जातो तिथे तुम्हाला सेंड करावा लागणार आहे. आता हा काय आहे हे पण आपण व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे, इन डिटेलमध्ये. व्हिडिओमध्ये सगळी ए टू झेड सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय, ओके. समजलं मित्रांनो? तर तुमच्यासाठी एक वॉलेट असणार आहे, त्या वॉलेटमध्ये तुम्हाला फक्त तुमची जी काही कॅश असेल ती बँकांकडे द्यायची, बँक तुम्हाला ते कन्वर्ट करून देणार, तिथून तुम्ही सगळं खरेदी करू शकता. बिझनेस आणि रिटेल हे सेक्टर दोघेही वेगळे असतील. आता हे का करते बँक, लक्षात ठेवा, की जसं क्रिप्टो करन्सी आजकाल येत आहे, बरोबर ना. आता ह्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सी म्हणजे की आभासी चलन असणार आहे. आता ह्या आभासी चलनामध्ये आपल्याला काहीतरी चलन पाहिजे म्हणून पहिली गोष्ट हे आणलं जात आहे, जेणेकरून आपल्याच रुपयाचा वापर केला जाईल. पहिली गोष्ट, आता इंडियामध्ये आहे, आता ठराविक सिटी. एकदा हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला की त्याच्यानंतर पूर्ण इंडियामध्ये होईल, सगळ्या शहरांमध्ये, खेडेगावांमध्ये, आणि हळूहळू ग्लोबली पण केला जाईल. का? तर हे डिजिटल चलन आहे, ह्याला बंधन कुठलंही नसणार आहे. पहिली गोष्ट झाली. आता लक्षात ठेवा, ह्याच्या थोडक्यात काही फायदे आणि तोटे सांगतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फायदे काय असणार आहेत, तर बऱ्याच वेळेला फ्रॉड्स होतात. समजा तुमचं बँक अकाउंट आहे, हॅक केलं गेलं तर काय होतं मोस्टली याच्यामध्ये, तर तुमची सगळी अमाऊंट जाते. यापेक्षा तुम्ही एक वॉलेट बनवू शकता, त्याच्यामध्ये एक ठराविक अमाऊंट टाकायची, तिथून तुम्ही ते शेअर करू शकता, ओके. नॅशनली किंवा इंटरनॅशनली हे नंतरनं चालू केलं जाईल याच्यामध्ये, ओके. क्विक राहील याच्यामध्ये. बऱ्याच वेळेला काय होतं, UPI वगैरे हे तुम्हाला चार्जेबल राहतात ना. IMPS केलं मी, नेफ्ट केलं, बऱ्याच ठिकाणी चार्जेस लागतात, बँका विविध चार्जेस घेतात. हे टोटली पहिल्या तत्वामध्ये फ्री असणार आहे. म्हणजे तुम्हाला काहीही घ्यायचं आहे ते क्विकमध्ये जायचं, ते टोकन्स पे करायचे, तिथून तुम्हाला ते खरेदी करायचे, ओके. आता लक्षात ठेवा, याचा वापर मोस्टली आपण डे टू डे जी काही खरेदी विक्री तिथे करू शकतो. गव्हर्नमेंट स्वतः याचा करणार आहे, म्हणजे काय टेंडर्स भरायचे असतील किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला एखादे फॉर्म्स असतील काय, तर तिथेही याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे टेन्शन नसणार याच्यामध्ये, कारण हे गव्हर्नमेंट प्रोटेक्टेड. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याला प्रोटेक्शन आहे. जसं की क्रिप्टो करन्सी आणि आपला डिजिटल रुपया याचं जर कम्पेअर केलं, तर डिजिटल करन्सी जी आहे क्रिप्टो करन्सीमधली, याला कोण वाली नाही, मालक नाही, याला कोणाचा कंट्रोल नाही आहे. त्यामुळे काय होतं, प्राईजमध्ये चढ उतार होत असतो भयानकपणे. अगदी तुम्ही बघितले 50-70% त्याने करेक्शन पण दिलेले आहेत. याचा अर्थ काय, बेभरोशाचं काम आहे ना. पण इकडे जी आपली डिजिटल करन्सी आहे त्याला गव्हर्नमेंट प्रोटेक्शन आहे, गव्हर्नमेंट कंट्रोल आहे त्याचा. त्यामुळे इथे मोठे चढउतार होणार नाही आहेत. ही एक स्टेबल करन्सी राहील, जेणेकरून लोक त्याला पुढच्या येणाऱ्या काळाची गरज आहे. ही एक सुरुवात आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी प्रमाणे ह्याच्यामध्ये विविध अजून मॉडिफिकेशन केलं जाईल, ओके. हे झाली पहिली गोष्ट. आता लक्षात ठेवा, तुम्हाला एका दुसऱ्या प्रश्नावर होती, याचे तोटे काय आहेत. तर अजून हे लोकांना पहिली गोष्ट कळलेलंच नाही नक्की काय आहे ते, कारण याचा वापर सुरू नाही झालेला. याचं एक लिमिटेड रेस्ट्रिक्शन राहू शकतं, म्हणजे ठराविक ठिकाणीच वापरता येणार आहेत. कारण अजून ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक ठिकाणी जर पोहोचायचं आहे याला, तर तेवढं अजून लोकांनापर्यंत पोहोचण्यासाठी गव्हर्नमेंटला त्याच्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे, बरोबर. दुसरी गोष्ट येते थोडी सिक्युरिटीचा, हे किती सिक्युअर राहील. जसं की बिटकॉईन आजकाल कोणीही काढून घेऊ शकतं, हॅकिंग केलं जातं, तसं याला आहे का, त्याला काय प्रोटेक्शन आहे. अजून याच्याबाबत इन डिटेलमध्ये काय गव्हर्नमेंटकडनं दिलेलं नाही, येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर गव्हर्नमेंट आपल्या बँका देतील, ओके. जसं जसं यूज चालू होईल तसं. ही झाली पहिली गोष्ट. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अरे बाबा माझ्या बँक अकाउंटमध्ये पण पैसे आहेत, माझ्याकडे पण पैसे आहेत, मग या डिजिटलमध्ये फरक काय. लक्षात ठेवा, आपल्या बँक अकाउंटला जे पण पैसे आहेत त्या पैशावर तुम्हाला व्याज मिळतं ना, बरोबर. जर समजा एक वर्षभर तुम्ही ठेवले काही किंवा जी काही अमाऊंट आहे, एंड ऑफ द इयर आपल्याला व्याज मिळतं. ह्या डिजिटल करन्सीला व्याज नावाची गोष्ट नसणार आहे, ओके. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माझ्या बँक अकाउंटमध्ये जे पण पैसे आहेत, समजा आज XYZ आपल्या अकाउंटला 1,00,000 रुपये आहेत, तर ते 1,00,000 कुठेतरी कॅश स्वरूपात आहेत ना, म्हणून तर ते आपल्या बँक अकाउंटला आहेत. म्हणजे मी कॅशमध्ये पण काढू शकतो.
डिजिटल करन्सी आहे ह्याला कॅश नावाची भानगड नसणार आहे, सगळं ऑनलाईन असणार आहे याच्यामध्ये, बरोबर. हा मेन मुद्दा असणार आहे याच्यामध्ये. म्हणजे काय तर याचा फिजिकल फॉर्मॅटच उपलब्ध नाही आहे, तुम्हाला तो पाहायला मिळणार नाही, तुम्हाला फक्त ऑनलाईन दिसेल. जसं 500 1000 2000 नोट माझ्या अकाउंटमध्ये जे पैसे ते काढल्यावर मला दिसणार आहे, हे ह्या फॉर्मॅटमध्ये नाही. हा सगळ्यात मेन याचा डिफरन्स आहे मोठा. ओके, म्हणून ही करन्सी आणि आपली कर म्हणजे आपला रुपया आणि हा डिजिटल रुपया ह्याच्यामध्ये मोठा गॅप आहे. ओके, त्यामुळे आपल्या बँक अकाउंटला याच्याशी कम्पेअर करू नका. आपल्या बँक अकाउंटच्या पैशामधून ह्याला आपण घेऊ शकतो आणि तुमच्याकडे बँक अकाउंट नाही तरी तुम्ही याला वापरू शकता. समजलं फरक काय आहे? दोघांमधला मेन गॅप असतो तो तुम्हाला समजला असेल. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना वाटतं की नक्की का घेतला पाहिजे, तर आपल्या बँक अकाउंटचा पैसे हे डिजिटल आहे. ओके, परंतु ही डिजिटल करन्सीमध्ये मोडला जात नाही, कारण तो फिजिकल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. हे नॉर्मली मित्रांनो अशा प्रकारे झालं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण डिजिटल करन्सीची माहिती पाहिली. ओके, आता आपण याच्याशी क्रिप्टो करन्सी आणि याच्याशी कम्पेअर केलं आणि बरेच मुद्दे तुम्हाला मी याचे सांगितले. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही डिजिटल करन्सी काय आहे हे समजायला सोपं जाईल. आणि आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करू शकता. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.